नमस्कार सितांजली किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे समोसे। तर आज मी समोसे बनवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण समोसे बनवूया। समोस्याची पट्टी लाटण्यासाठी आता इथे आपण समोस्याची पट्टी बनवणार आहोत। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले कारण मी समोसे गव्हाचे पिठाचे बनवणार आहे। तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे बघा चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे मी रवा घेणार आहे। आता इथे मी ओवा घेत आहे, असा हातावरती चोळून घ्यायचा आहे। अगदी 1/2 चमचा मी ओवा घेतलेला आहे। या इथे मी तूप घेतलेलं आहे। आता हे तूप आहे, हे चांगलं कडकडीत मी गरम करून घेतले। यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर आता आपण तूप टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। तर चमच्याच्या साह्याने मी मिक्स करत आहे कारण खूप गरम आहे तूप। तर बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे। आता मी हातानेच मिक्स करून घेणार आहे। तर असं सगळ्या बाजूला आपण तूप हे चांगलं पिठाला चोळून घेतलेलं आहे। आता इथे आपण थोडं पाणी टाकून घट्टसर असा हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर बघा असा हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। आता यावरती मी झाकण ठेवणार आहे। तर आता मी झाकण ठेवले बघा। आता आपण समोस्यासाठी त्याची भाजी बनवून घेऊया, स्टफिंग। तर इथे मी 3 बटाटे वटाणे घेतलेत आहे फ्रेश, कोथिंबीर वटाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण। तर हे हिरव्या मिरच्या लसूण हे वाटून घेणार आहे। इथे मी पॅन ठेवला आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 2 चमचे आपण तेल टाकले फोडणीसाठी। आता तेल गरम झालेलं आहे। तर इथे मी राईची फोडणी दिली आहे आणि थोडंसं आपल्याला जिरंसुद्धा फोडणीला टाकायचं आहे। राय आणि जिरं हे छान फुलल्या गेलेलं आहे। आता यामध्ये आपण तो ठेसा आहे हा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर पाहू शकता आता यामध्ये आपण जे बटाटे आहे ते चुरून टाकायचे आहेत आणि गॅस बारीक केलेला आहे मी। तर 3 बटाटे मी चुरून टाकून घेतलेत। आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता मी यामध्ये वटाणे टाकून घेत आहे। तर हे फ्रेश वटाणे आहेत। तर मी कच्चेच टाकले, तुम्ही शिजवून पण टाकू शकता। तर कच्चे वटाणे टाकले तरी पण ते आतमध्ये शिजल्या जातात समोशामध्ये। तर अशा सर्व मसाला असा परतून घ्यायचा आपल्याला। आता यामध्ये आपण थोडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे थोडा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता इथे थोडासा गरम मसाला, धना जिरू पावडर, थोडीशी हळद। आता हे सर्व चांगलं आपण परतून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकली तरी चालेल, छान चव येते समोश्यांना। आणि थोडी मिरची पावडर टाकली तरी पण चालेल, पण इथे मी ठेसा टाकलेला आहे त्यामुळे मी मिरची पावडर नाही टाकलेली। तर ही भाजी आपण चांगली अशी परतून घेतलेली आहे बघा। आणि आता मी गॅस बंद केलेला आहे।
आता यामध्ये मी ह्या भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण समोशाची जी पट्टी आहे ही लाटून घेऊया. तो पीठ मळलेला आहे बघा, छान असं झालेला आहे. यामधला जो रवा आहे तो छान फुलल्या गेलेला आहे आणि रवा टाकल्यामुळे काय होईल, समोसे आपले एकदम मस्त खुसखुशीत होतील. असे चार गोळे करून घेतलेले आहेत मी. आता आपल्याला हे पट्टी लाटायची आहे. याला थोडंसं तुम्ही पीठ पण लावू शकता, मी पण लावलेलं आहे बघा, थोडंसं पीठ घेऊन लाटलेलं आहे. तर अशी बघा लांब आकारामध्ये ही पट्टी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि ही पट्टीच्या मध्यमात आपल्याला दोन भाग करायचे आहेत. आणि अशा पद्धतीने मी सर्व पट्टी लाटून घेत आहे. आता बघा, आता आपल्याला समोसे बनवायचे आहे. तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं आता पाणी लावून घ्यायचे आपल्याला आणि हे दोन्ही कोणे असे जॉईन करायचे आहेत. बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते ना अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, जशी आपण चण्याची पुडी बनतो ना त्या पद्धतीने पाहू शकता. आता यामध्ये आपण जी भाजी बनवलेली आहे समोशाची ही भरून घ्यायची आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन करायचं आहे. हे पहा, तर असा आपला हा समोसा तयार आहे. आता मी दुसरा पण एक तुम्हाला बनवून दाखवते. बघा एकदम बराबर आलेला आहे. एकदा दोनदा तुम्हाला नाही जमणार पण नंतर जमेल, सोपं आहे ते. आता परत एकदा मी तुम्हाला दाखवत आहे. पाहू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि मावा भरायचा आहे आपल्याला, आम्ही मावा म्हणतो मसाला समोसाचा. आणि ही भाजी पण बोडल्या म्हटल्या जातं. तर बघा अशा पद्धतीने पॅक करायचं आहे आपल्याला. आता मी दुसरा पण समोसा तुम्हाला बनवून दाखवला आहे. आता मी बनवून घेत आहे असे. चला आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तर मी समोसे बनवून घेतलेत सर्व. आता आपण तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण समोसे तळून घ्यायचे आहे आणि असे तेलामध्ये मी सोडलेत. तेल हे खूप फार असं कडक पण गरम करायचं नाही आहे. मी दोन दोनच समोसे टाकलेत कारण ते तेलामध्ये असे बुडल्या जायला पाहिजेत म्हणून. असा मस्त छान कलर येतो आहे बघा. आणि हे गव्हाच्या पिठाचे आहेत ना, त्याच्यामुळे थोडेसे जास्त लाल होत आहेत, पण छान असे खरपूस आपले हे समोसे तळल्या गेलेले आहेत बघा. असे सर्व बाजूंनी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत. छान असं तळल्या गेलेत, कलर पण छान आला आहे. आता मी हे समोसे काढून घेत आहे. आणि मग दुसरे आहे ते तळून घेते मी. तर बघा आपले समोसे सर्व अशा पद्धतीने मी तळून घेतलेले आहे, तर मस्त झाले. तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही ते पहिले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि समोसे मस्त असे खुसखुशीत आणि खूप टेस्टी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही.
मसाला पण खूप भारी झालेला आहे। तर नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।